कर्जत म्हाडा कॉलनीत राहणारी ऋतुजा गणेश जंगम या 25 वर्षीय तरुणीचा चालत्या लोकल ट्रेनमधून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 22 ऑक्टोबरच्या रात्री ऋतुजा जंगम हिने ठाणे रेल्वे स्टेशनवरून कर्जत लोकल पकडली. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने ती दरवाजात उभी राहिली आणि अंबरनाथ स्थानक दरम्यान खाली उतरून पुन्हा गाडीत चढली. परंतु बदलापूरला उतरणाऱ्यांची गर्दी जास्त असल्याने लोकलमध्ये असलेल्या लोखंडी दांड्याला पकडून ती प्रवास करत होती. मात्र लोकल अंबरनाथ स्थानकातून निघाल्यावर काही अंतरावरच गर्दीमुळे तिचा तोल जाऊन ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला उपचारासाठी उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. हे प्रकरण लोकल ट्रेनच्या वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचे एक जिवंत उदाहरण आहे.